स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी मस्त असे ज्वारीच्या पिठाचे खुसखुशीत थालीपीठ बनवणार आहे, एकदम पौष्टिक असे। तर त्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, इकडे कणिक गव्हाचं पीठ, बेसन पीठ घेतलं, कांदा, तीळ, हिरवी मिरची, लसूण, जिरं, ओवा, हिंग लागेल, थोडं तेल लागेल, हळद तिखट लागेल आपल्याला। आणि इकडे मी ह्या पालेभाज्या चिरून घेतलेल्या आहेत, आधी निवडून स्वच्छ धुऊन नंतर ह्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आहे मेथीची भाजी, कोथिंबीर, ही शेवग्याची पानं घेतली आहे मी, पुदिना आणि ही पालक आहे। तर तुम्ही अजूनही भाज्या ॲड करू शकता। तर आता आपण सुरुवात करूया। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरं टाकून भरड बनवून घ्यायची आहे। तर ही भरड तयार आहे या बाउलमध्ये। ह्या ज्या बारीक चिरलेल्या भाज्या आहेत त्या टाकून घेते आधी। मेथीची भाजी, कोथिंबीर, तर ही शेवग्याची पानं, पुदिना टाकायचा आहे। तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, आणि काही भाज्या ॲडही करू शकता। मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये हे बेसन पीठ टाकायचं आहे। मी ज्वारीचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चम्मच बेसन पीठ टाकायचं आणि कणिक अर्धी वाटी घ्यायची आहे गव्हाचं पीठ। सर्व पीठ हे चाळून घ्यायची। यामध्ये मिरची, जिरा आणि लसणाची भरड टाकून घ्यायची, ओवा ओवा थोडासा हातावर घेऊन असा चोळून टाकायचा, स्वाद छान येतो याने। अगदी थोडासा आपल्याला हिंग टाकायचा आहे, पांढरे तीळ, बारीक चिरलेला कांदा टाकायचा। याने पण खूप छान होतात थालीपीठ। हळद, हिरवी मिरची घेतली आहे पण मी, अगदी थोडंसं लाल तिखटही टाकते। मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला गरम तेल टाकायचं आहे, तर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे यामध्ये। चवीनुसार मीठ टाकते। आणि हाताने छान असं कोमट पाण्याने पीठ हे मळून घ्यायचं, थोडंसं कोमट पाणी करून पीठ भिजवायचं आहे। तर पीठ मळून तयार आहे। आता आपण पोळपाटावरती हा जो कॉटनचा रुमाल आहे तो ओला करून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर ठेवायचं आहे। त्यालाही पाणी लावून घ्यायचं। जेव्हा थालीपीठ थापू आपण तर ते सहज निघतील। आणि हे पीठ घ्यायचं आहे पाण्याच्या हाताने, छान असं थापून घ्यायचं आहे। याला असं खोल पाडून घ्यायचे। तवा इकडे गरम करायला ठेवलेला आहे, त्यावरती तेल टाकून घेऊ थोडंसं।
आणि हे असं पकडून थालीपीठ टाकून घ्यायचं. तेल टाकून घेऊ थोडं. छान दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ. अशाच पद्धतीने परत एक करून घेते. पाणी लावून घ्यायचं या कॉटनच्या कापडला. पाहू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे. छान हे दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं. तर थालीपीठ तयार आहे. याच प्रकारे मी सर्व असे बनवून घेते. तर कसे झाले थालीपीठ ज्वारीच्या पीठाचे कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटणार आपण अशाच छान व्हिडिओमध्ये.